अकोले तालुक्यातील कोथुळ येथील अशोक शेळके यांचे चिरंजीव संतोष शिवा अशोक शेळके यांनी एमपीएससी या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या खडतर परीक्षेत सलग 3 वेळा बाजी मारली आहे. इयत्ता 10वी कोथुळेश्वर विद्यालयात तो केंद्र परीक्षेत प्रथम आला होता. त्यापुढील 11वी 12वीचं शिक्षण संगमनेर येथील श्रमिक महाविद्यालयात झालं. तिथेही तो प्रथम तर नंतर नाशिक येथे मेकॅनिकल इंजिनिअरिंगला प्रथम आला होता. त्याच्या अभ्यासातील प्रगतीमुळे त्यानं पुणे येथे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध पदावरील परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. या परीक्षा देताना यश त्याला थोड्याशा मार्काने हुलकावणी देत होतं, पण तरीही त्यानं जिद्द व चिकाटी सोडली नाही. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. आई विडी कामगार तर वडील पेंटर काम करून प्रपंच पुढे नेत होते. परिस्थितीची जाणीव असलेला शिवा अहोरात्र अभ्यासात गर्ग होता आणि तब्बल 6 वर्षाच्या खडतर परिश्रमानंतर त्याला आशेचा किरण सापडला आणि त्याची क्लास 2 मधून मंत्रालयीन कक्ष अधिकारी या पदावर नियुक्ती झाली. त्याचवेळी 2022 एका परीक्षेचा निकाल काही अंतरावर लागणार होता आणि तो निकाल हाती येताच त्याची राज्य विक्रीकर आयुक्तपदी निवड झाली. त्यानंतरही त्यानं परीक्षा देणं चालूच होतं आणि नुकत्याच जाहीर झालेल्या 2023 निकालात तो पुन्हा एकदा क्लास 1 अधिकारी झाला. पूर्वीच्या 2022 निकालात त्यानं 105 ही रँक मिळवली होती, तर आजच्या निकालात त्यानं 47वी रँक मिळवली आहे. त्यामुळे आता एका वरिष्ठ अशा उच्च पदावर त्याची नियुक्ती होणार आहे. शिवा शेळके याने अत्यंत खडतर परिस्थितीत मार्गक्रमण करत शेवटी आपल्या ध्येयाला गवसणी घातलीय. त्याच्या या खडतर प्रवासात अनेक नातेवाईक मित्र त्याची सतत मदतीचा हात पुढे केल्याचं शिवा सांगतो. तर यात त्याच्या 3ही बहिणींचं व आई वडिलांचे अपार कष्ट विसरता येणार नाहीत. त्याची कोथुळ गावात मोठी वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. अकोले टाइम्ससाठी वृत्तसंकलन विभाग कोथुळ. एक अतिशय सर्वसामान्य कुटुंबातील आमचा शिवा निश्चित या ठिकाणी त्याच जर पार्श्वभूमी पाहिली तर कौटुंबिक परिस्थिती अतिशय बिकटची. वडील मला वाटतं पेंटर किच्या रूपाने आणि आई विड्यावळाईच्या बीडी कारखान्यामध्ये काम करत असताना संतोषनं जी एमपीएससी परीक्षा पास केली अतिशय खडतर परिस्थितीत त्यांनी त्यांचं आपलं शिक्षण पूर्ण केलं आणि कुठल्याही प्रकारची जिद्द न सोडता शेवट त्यांनी आज क्लास 1 होण्यामध्ये बहुमान मिळवला. कोथुळच्या एक आपल्या सर्वांच्या एक त्यांनी तुरा रोवलेला आहे. डबल क्लास 1 होऊन आता मला वाटतं 105 रँक सोडून 47 रँक मध्ये तो 2 परीक्षा पास होऊन मला वाटतं एक्साईज DYSP आणि दुसरी RTO. पुण्यनगरीमध्ये पहिला लाल दिवा मिळवणारा अतिशय गरीब कुटुंबातील आमचे मित्र अशोक शेळके आणि शांताताईंचा चिरंजीव शिवा याने कोथुळच्या इतिहासामध्ये लाल दिवा मिळून आलेला आहे. त्याला पुढील वाटचालीस चार पाच महिन्यामध्ये 3 परीक्षा देऊन 2 क्लास 1 अधिकारी झाला हा एकमेव शिवा आहे. खरं म्हणजे कोथुळकरांची मान शिवानी तालुक्यामध्ये नव्हे जिल्ह्यामध्ये नव्हे महाराष्ट्रामध्ये उंचवलेली आहे. त्याच्या पुढील वाटचालीस मी शुभेच्छा देतो आणि त्याच्या हातून आपल्या राज्याची सेवा घडो अशा त्याला शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी स्वागत करूया. खरं तर पहिली परीक्षा त्यांनी संतोषने अतिशय कष्टामधून या ठिकाणी कक्ष अधिकारी म्हणून त्याने विशेषाचं प्राविण्य मिळवलं. एमपीएससी मधली पहिली परीक्षा त्या ठिकाणी संपन्न केली. त्यानंतर अगदी 2 महिन्यापूर्वी त्यांनी पुन्हा एकदा क्लास 1 ची दुसरी परीक्षा दिली. त्यातही चांगलं रँकिंग मिळून क्लास 1 अधिकारी पद त्या ठिकाणी मिळवलं आणि आज त्यांनी कोथुळच्या इतिहासामध्ये मानाचा शिरपेचा जो मोठा तुरा आहे तो खवलाय. सगळ्यात कमी वयामध्ये सगळ्यात मोठा अधिकारी बनण्याचं काम. साई दृष्टी नेत्र सेवा चष्मा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्र सेवा चष्मा घर. आमच्याकडे टायटन, फास्ट ट्रॅक, प्युमा, ओकले, वेलॉसिटी, CK, रेबन, ID, वोग, पोलीस, स्टेपर, स्कॉट, करेरा, टॉमी हिलफिगर, किलर, क्रिझाइल, झाईस, प्राइम, ब्रॉन्झर, यश, बॉश अँड लॉन, जॉन्सन अँड जॉन्सन, अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स, सनग्लासेस, लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध. तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव अधिकृत विक्रेते. आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीन द्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग. प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब. तज्ञ ऑप्टोमेट्रिस्ट कडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी, डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी,
काच बिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे, पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे, कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर। आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील। आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर, अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे, अकोले, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर। संपर्क 91 36 52 93 93।